ने पावलु विसावा कुंटली आदावा कृष्णच्या कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निशंतने पावलो विसावा कुंटली आदावा कृष्णच्या तुका मनमुक्ते परणले नवार आता दिवस चारे खिळणे आता निशंतने पावलो विसावा कुंटली आदावा कृष्णच्या विठ्ठल प्रस्तुता संजीवयत किल शक्तिधर सदाना अन्ना उंचास्त चरण श्रवण त्रगादिन प्राणा नमो भगवती पुरुषाय तुभ्यं नमो विद्याधाराजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा वेरू कर जोडोनी हस्तक पायावर पायावरी हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गुड व्हावा आता निशंकीने पावलो विसावा कुंटली आदावा कृष्णाच्या प्रस्तुत प्राप्त ठिकाणी सुरू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव
किमनिमित्ताने कीर्तन सेवा या ठिकाणी समस्त पवार परिवाराने आयोजित केलेला आहे हे जरी तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी सांगणं त्या वक्त्याचं आद्य कर्तव्य या नेहान आज आपल्या या किल्ले वर्धनगडच्या पायथ्याला वसणारे पवारवाडी नावाचं गाव नवे नवे वर्धनी मातेचा आशीर्वाद असणार हे गाव आणि या पवारवाडी गावामध्ये चालू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव या पवार परिवाराने या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। आज या परिवाराची सावली या परिवाराचा मायेचा सागर आटून बरोबर आज एक वर्ष पूर्ण झालं महाराज या पवार घरातील देवघरातली समय रिजून आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं महाराज। आता कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा आईंना आणता येणार आजींना आता परत कितीही प्रयत्न केला तरी परत आजी आपल्यात येऊ शकत नाही महाराज। मृत्यू लोकाचा नियम आहे इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागतं असो चिंतन रूपी सेवा करता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम लढीवाळ भक्त सकल संतांचा विचार करता सगळ्यात श्रीमंत श्री ज्यांनी आपल्या या समाजाला आपला माथा जागेवर येण्यासाठी गाथेसारखं एक अनमोल रत्न आपल्यासाठी ठेवून गेले एक अनमोल रत्न एक अनमोल ग्रंथ आपल्यासाठी ठेवून गेले ते माझे श्रीमंत श्री तुकोबराया यांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। प्रस्तुत चिंतनाचा विचार करताना अभंगाच्या पहिल्या कडव्याचा बारकाईने विचार करायचा झाला तर महाराज सांगतात की बाबा रे यादसाठी केला होता तहास शेवटचा दिस कोण वावा। तुकोबराया सांगतात मी माझ्या जीवनामध्ये एवढा तहास केला कोणत्या प्रकारचा तहास केला तर त्या भगवंताची सेवा माझ्या जीवनामध्ये मी एवढी केली परिणाम काय झाला शेवटचा दिस तुकोबरायांचा गोड झाला का तर आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सदा सर्व काळ त्या भगवंताचं चिंतन त्या भगवंताचं नामस्मरण परिणाम झाला शेवटचा दिस गोड व्हावा। दुसरा फायदा काय झाला तुकोबराया सांगतात बाबा रे आता निश्चिंतीने पावलं विसावा एकदा माणसाच्या आयुष्याचा शेवट गोड झाला ना की माणसाला परत आयुष्याची चिंता राहत नाही बरं आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटली या धावा तृष्णेची या तृष्णा असणारी तृष्णा माणसाच्या जीवनातली धावाधाव जागीच थांबली जाते कधी ज्यावेळेस माणसाच्या जीवनाचा शेवट गोड होतो त्यावेळेस। मला सांगा इथं बसलेला प्रत्येक जण आयुष्यामध्ये धडपड करत असतो कशासाठी चांगलं होण्यासाठी का वाईट होण्यासाठी आ चांगलं होण्यासाठी होतं का चांगलं नाही म्हणता तुम्ही होत प्रयत्न तसा केल्यानंतर चांगलं होतं। तुकोबराया सांगतात मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न तसा केला अटास केला परिणाम मी माझ्या जीवनात आतापर्यंत जे जीवन मी जगलो त्याचं मला परिणामी जाते वेळेस आयुष्याचं कौतुक वाटतं। तुकोबराया तिसऱ्या कडव्या सांगतात कौतुक वाटे झाले हवेचाचे कशामुळे नाम मंगळाचे तिने गुणे फक्त त्या नामाचा फायदा एवढा झाला माझ्या आयुष्याचं मला कौतुक वाटतं नवे नवे असणारी धाव माझी थांबली कुठल्याही चरणाला दुस्त्रोपद लावलं की तिथं लक्षात येतं की बाबा ते साम्य दर्शवणार आहे। शेवटच्या कडव्याचा विचार केला तर तुकोबराया सांगतात या सगळ्या गोष्टीचा फायदा एकच तुम्ही आम्ही धडपडत असणारे किंवा सकल संत साधू धडपडत असणाऱ्या मुक्तीसाठी ती मुक्ती तुकोबरायांची दासी झाली महाराज तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी आता दिवस चारी एकदा ती मुक्ती तुमची दासी झाली ना मग तुमच्या चारीत तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं सगळं पावल्याग झालं तुम्हाला सिद्ध झाल्याग झालं तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी आता दिवस चारी राहिलेले दिवस तुमचे खेळी मेळेमध्ये जातील आणि परिणाम आता निश्चितीने पावलो विसावा कुंटले अदावा विठल विठल तुमच्या समोर अभंगाचा प्रस्तुत अभंगाचा अर्थ असाच असेल असं अजिबात माझं म्हणणं बर प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो प्रत्येकाची बुद्धिक्षमता वेगळी असते प्रत्येकाचं ज्ञान वेगळं असतं जसं माझ्या बुद्धीला वाटला तसा सरळ स्वादा सोपा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला बरं का। परत माणसांनी म्हणून आहे बोवाला अभंग सुटला हा म्हणून आपलं पहिल्यांदा सुरुवातीला चारी चरण अर्थ असे स्पष्ट तुमच्या समोर मांडली मृत्यू लोकाचा नियम आहे। आता सुरुवातीलाच एक सूचना करतो सगळ्याला आता ही सगळं बसायची लयच अवघड झाली तिकडे नेहमी चार बसल्यात इथं मध्ये चार बसल्यात महिला मंडळी 50-60% आरक्षण असताना इकडे 100% आरक्षण इकडे या महिला मंडळ पुरुष वर्ग सगळे इकडे या तुम्ही इकडे या बाबा सगळे या इकडे सगळे तुम्ही इकडे या महिला मंडळ माऊली इथं सरा पुढे या बाबा इथं पुढे या तुम्ही सरा पुढे मी काय माळा वगैरे घालत नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पुढे सरून बसाय आणि ज्यांच्या आहेत त्यांच्या काढून बी घेत नाही त्याच्यामुळे काळजी करायची नाही बिंदास बसायचं पुढे सरून बसा हा वर माणसं येत राहणार सारखं तुम्हाला सांगावं लागणार पुढे सरा त्यापेक्षा आधीच
आता कलियुगामध्ये ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला माणसं जास्त किंमत देतात. अहो तुम्ही काय सांगण्यात काय अर्थ आहे? तुकोबराया सांगतात, प्रमाणासहित सांगतो, धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे ज्याच्याकडे पैसा त्याला जगामध्ये मान्यता. आणि महाराज म्हणून तुकोबराया सांगतात की बाबा रे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाने श्रीमंत असणारी माणसं गेली माय बाप. बर पैसा असला ज्याच्याकडे लय पैसा आहे आणि तो घराव जाळा आहे असं कधी ऐकलंय गो? हा बसलेले लय पैसा आहे म्हणून घरावर जाळा असं कधी ऐकलं? किती पैसा असला तर शेवटची आंघोळ कुठ दारा. बस 2 कोटीचं बाथरूम बांधा पण शेवटची आंघोळ दारातच घालावी लागते. आणि शेवटचं ठिकाण आपलं ठरलेलं आहे प्रत्येकाचं ते कुठलं? स्मशान भूमी महाराज. किती मोठा बंगला बांधला ना तर शेवटकडी 4 पत्र्यातच नेऊन ठेवायचा बरं. हा म्हणून अभिमान माणसाने कुठल्याच गोष्टीचा करू नये. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याने आपल्याकडे जास्त पैसा आहे म्हणून स्वतःला श्रीमंत समजायचं नाही. स्वतःच्या मनामध्ये अभिमान होऊ द्यायचा नाही. आणि एखाद्याकडे कमी पैसा आहे म्हणून त्यानं स्वतःला कमी समजायचं नाही. पैसा म्हणजे ऊन सावलीसारखा असतो. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात शिरवाळचा दिवस पडला आपण म्हणतो शिरवाळ पडलं शिरवाळ मावल्या पडलेलं शिरवाळ किती वेळ थांबतो? किती वेळ? क्षणभर. क्षणभर विश्रांती मिळते त्या शिरवाळाखाली. पण ते पडलेले जे सावले अब्राची सावली जाईल लया. तुकोबराया सांगतात बाबा अब्राची ज्याप्रमाणे सावली कायम टिकून राहत नाही त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये आलेला पैसा कायम टिकून राहत नाही. म्हणून जास्त पैसा असला तर माणसाने जास्त हुरळायचं नाही. कमी पैसा असला तर स्वतःला कमीही समजायचं. ऊन सावली सारखे दिवस असतात कधी दिवस बदलतात आपले आपल्याला कळत नाही. माणसं म्हणतात लगा त्याच्याकडे काहीच नव्हतं ना आता एवढा मोठा झाला कसा? ते त्याच्या प्रारब्धाने होत असतं. बघा मी मगाशी सांगितलं देवाला कर्म भोगावं लागलं परिणाम मृत्यू आला. राम देवाच्या बापालाही तेच झालं. श्रावण बाळाला बाण लागला हे निमित्त झालं. तेही कर्मच होत. कर्म वाईट झालं त्यामुळे परिणाम पुत्रयोगानं मरावं लागलं. मरते वेळी स्वतःचा बाप देव असताना देखील देवाचा बाप असताना देखील महाराज स्वतःचा मुलगा स्वतःच्या जवळ परिणाम असतो फक्त कर्माचा. म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगत असताना एक वाक्य सांगतोकडे लक्ष देऊन ऐका. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना फक्त कर्म चांगलं ठेवा. मरते वेळेस तेच कर्म तुम्हाला आयुष्यातून तारून नेल्याशिवाय राहणार. हा कर्म माणसाचं चांगलं असलं माणसाचं काम चांगलं असलं की ते काम माणसाला आयुष्याच्या शेवटी. आणि पूर्वी माणसं म्हणायचे आज ज्याने करायचं आणि ऐका म्हणे ध्यानात पूर्वीच्या. हा आता ही तर सगळी टोपीवाली आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्याला जुनं माहित आहे. आता नवीन वाला जीन्स पॅन्ट वाला म्हणणं कळणारच नाही ती सांगता बी येणार नाही. म्हणून तुम्हाला विचारतो आज ज्याने करायचं आणि आता ती मनी बंद करा. हा आता 5G जमाना आला. आता 4G 3G 2G चालत नाही. आता पोपट मारा. आता 5G प्रमाणाप्रमाणे वागायचं. आता कर्म करत असताना याच जन्मात कर्म करायचं आणि मरते वेळेस फेडूनच मरायचं. उदाहरण देऊन सांगतो. एखादा म्हातारा माणूस असू द्या मराय लागलेला असू द्या त्या मराय लागलेल्या म्हाताऱ्याची 4-5 दिवसा आलेला असावं बरं का? हा नाहीतर बा आधीच घ्या चल गाठ जाऊ असं नाही जवळ आलेला असावं त्याची गाठ घ्या. त्याला म्हणायचं बाबा कस काय बरं चाललंय का? ते म्हणते कशाच बरं तरुणपणात जर चांगला वागलो असतो तर मरताना ही वेळ आली म्हणजे याच जन्मात करायचं आणि याच जन्मात मरताना फेडूनच मरायचं. म्हणूनच कर्म माणसाचं चांगलं असलं पाहिजे. पूर्वीचं सगळं बंद करायचं. पूर्वीचं काही सुद्धा नाही. आता ज्याप्रमाणे वर्तमान काळ चाललाय ना वर्तमान काळाप्रमाणे जगायला शिका. आणि माणसाचं कर्म चांगलं असलं की ते तारून नेल्याशिवाय राहत नाही. मी सांगत होतो पैशानं श्रीमंत असणारी माणसं गेली या जगामधून. रावणासारखी श्रीमंती तर कुणाचीच नव्हती. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तपुरी. एवढी श्रीमंत असणारे रावणाच्या घराला सोन्याच्या विटा होत्या. आपल्या घराला मातीच्या. हा रावणाच्या घराला सोन्याच्या विटा आपल्या घराला मातीच्या विटा. घर बांधताना जर तीच वीट जर पायावर पडली तर पायाचं सोनं झाल्याशिवाय पायाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एवढा श्रीमंत असणारा रावण पण त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं माय बाप. परिणाम होता फक्त ते कर्माचा. म्हणून लक्षात ठेवा सगळ्यात सोपी गोष्ट आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सरळ मार्गे चालायचं. बस संतांनी आपल्याला मार्ग दाखवले. त्या संतांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जर चालला ना मायबाप कोणत्याच गोष्टीची. फलटणवरनं पुण्याला गेला. पुण्याहून सोलापूर हायवे धरला. तिकडून फिरून पुण्याला पंढरपूरला आला तर परिणाम काय झाला? वेळ जास्त.
गेला काय झालं वेळ जास्त गेला बरं का वेळ जास्त गेला पैसा जास्त गेला पण साध्य काय करायचं होतं पंढरपूर संतांनी दाखवलेला मार्ग सरळ सोपा आहे आपण त्या मार्गाचा अवलंब न करता आपण मात्र वेडी वाकडे वळणे घेत आयुष्य जगत असतो परिणाम होतो काय तर वाटणीला येतं ते दुःख आणि ते दुःख भोगायला आल्याशिवाय राहत नाही महाराज प्रारब्धात असलं तर काही गोष्टी मिळतात आणि प्रारब्धात नसतील तर त्या गोष्टी मिळत नाहीत बरं का काय काय गोष्टी असतात बघा अन्न मान धो प्रार असं म्हणायला लागलं की थोडा इको द्यायचा त्याशिवाय जमत बी नाही अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी प्रारब्धात असल्या तर ह्या तीन गोष्टी मिळतात म्हणून पैशासाठी लय धडपडायचं नाही जेवढं आपल्याला मिळणार आहे तेवढं मिळणार एखाद्याच्या आयुष्यात नशिबात 10 रुपये असले ना तर 10 रुपये मिळणार वरचा 11वा रुपया कमवण्यासाठी किती धडपड करा कितीही करा तुम्ही वरचा 11वा रुपया कमवाल गडे पण तो 11वा रुपया कमवलेला वरचा 1 रुपया किती दिवस तुमच्या जवळ ठेवायचा आणि कुठल्या दिवशी काढून घ्यायचा हे मात्र कुणाच्या हातात आहे देवा मंडपवाल्याच्या नाही 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 देवाच्या हातात आहे तो रुपया किती दिवस म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी मानासाठी तुम्ही आम्ही धडपड करता मान मिळावा प्रतिष्ठा मिळावी गावामध्ये सन्मान मिळावा याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो पण ते सुद्धा आपल्या हातात वाटलं होतं मुख्यमंत्री दुसराच कोणी होईल आणि आमची एकनाथ सुद्धा आले मुख्यमंत्री झाले आपल्याला सुद्धा कळलं हा तसं मान महाराज भाग्यात असेल तर मिळतो आणि धन महाराज भाग्यात असेल तर मिळतं मी सांगत होतो गेले बहुतेक बळाचे पैशाने श्रीमंत असणारी माणसं गेली दुसरी प्रकृती सांगितली गेले बहुतेक काळात काळ म्हणजे पूर्वीची माणसं बघा या मृत्यू लोकांमध्ये 4 युग प्रामुख्यानं मानले जातात एक म्हणजे कृतयुग दुसरं त्रेतायुग तिसरं द्वापारयुग आणि चौथं चालू आहे ते कलयुग कृतयुगाचा विचार केला तर कृतयुगामध्ये माणसं 1 लाख वर्षाचं आयुष्य माणसाला होतं किती वर्षाचं 1 लाख वर्षाचं आयुष्य कृतयुगामध्ये 1 लाख वर्ष माणसं जगायची हळूहळू कृतयुग संपलं आणि त्या 1 लाखावरचा शून्य मात्र हळूहळू 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 बसून गेला चालू झालं त्रेतायुग त्रेतायुगामध्ये जो 1 लाख वर्ष आयुष्य माणूस जगत होता त्या 1 लाखावरचा 1 शून्य पुसला खाली किती राहिलं 10,000 त्रेतायुगामध्ये तोच माणूस 10,000 वर्ष जगू लागला हळूहळू त्रेतायुग संपलं संपत 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 त्रेतायुग संपून गेलं आणि त्या हळूहळू त्या 10,000वरचा 1 शून्य परत आणि आता चालू आहे ते कोणतं कलयुग 1,000वरचा पुन्हा 1 शून्य पुसला गेला आणि आताच्या माणसाला आयुष्य किती वर्षाचं अल्प आयुष्य आयुष्य किती वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य पण 100 वर्ष सुद्धा जगत गाव 100 वर्ष हा पूर्वी माणसं म्हणायची साठी बुद्धी हा आता ती बी बंद करा म्हण आता 60 = 60 हा 60 वर्षाचा झाला की त्याची ताटीची तयारी करायची जगत नाही जगत माणूस महाराजांनी गोड प्रमाण अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय 100 वर्षाचं आयुष्य ग्रहित धरा नाही जगत पण ग्रहित धरा 100 वर्ष सुद्धा जगत नाही पण 100 वर्षाचं आयुष्य ग्रहित धरत असताना शतगणिले ते अर्ध रात्र खाय 100 वर्षापैकी 50 वर्ष झोपीत गेली का नाही रात्री 12 तास दिवस आणि 12 तास अंधार म्हणजे अंधारात दोस्ती माणसाची झोपेत माणसाचं अर्ध आयुष्य गेलं शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय किती कारण सांगितली बघा मधल्या राहिलेल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये बालपण आहे किती वर्षाचं बालपण 10 कुठलं 10-15 वर्षाचं गाबडं झालं तरी म्हातारी म्हणते आमचं अजून क्रूज आहे बाळच आहे म्हणजे ते
15 वर्षा चल तरी माती आई म्हणते अजून माझा